पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस। सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान। येणाऱ्या काळात महाराष्ट्रात शिवसेना, शिंदेगट आणि भारतीय जनता पक्षाची युती असेल। लोकसभा निवडणुकीनंतर युतीचे 45 पेक्षा जास्त खासदार, बावनकुळे यांचा दावा। सोलापूरमधील कुर्डवडी नगर परिषदेप्रमाणे धुळे महापालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी घेऊन भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचं आंदोलन। पितृपक्षामुळे फुलांची मागणी घटली, फुलं काढणीचे पुरेसे ज्ञान नसल्याने शेतकरी अडचणी, बांधावरून फुलांची खरेदी व्हावी उत्पादकांच्या अपेक्षा। गणपती पाठोपाठ आलेल्या भुलाबाईच्या उत्सवामुळे मूर्तीकारांना झाली मिळकत। भाद्रपद पौर्णिमेपासून आठवडाभरात भुलाबाईची स्थापना आणि आराधना। आणि धुळ्यातील श्रेयस नॉलेज अकॅडमीच्या 7 विद्यार्थ्यांनी SIP अबॅकस परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर तर 14 विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर गुणवत्ता सिद्ध केली। आता बातम्या पाहूया विस्तारानं। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवाव्यात। पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष संघटन वाढविण्याचा प्रयत्न होत आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त खासदार शिवसेना, शिंदेगट आणि भारतीय जनता पक्षाचे असतील असा आत्मविश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळ्यात व्यक्त केला। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सध्या राज्यात संपर्क अभियान राबवित आहेत। त्याअंतर्गत सोमवारी बावनकुळे धुळ्यात आले, त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। त्याअंतर्गत सोमवारी बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर आले। दिवसभर धुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी बावनकुळे यांचे कार्यक्रम झाले। सकाळी 11:00 सुमारास रेल्वे स्टेशन जवळील एका खासगी हॉटेलच्या सभागृहात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत। या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या योजना जनतेपर्यंत न्याव्यात, त्याचवेळी कार्यकर्त्यांशी संवाद व्हावा या उद्देशाने दौरा केला जात आहे। सत्ता गमावून बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आता अस्वस्थ झाले आहे। त्यामुळे कुठलेही कारण नसताना सरकारबाबत गैरसमज पसरविण्याचे काम केले जात आहे। राज्यातील हा 13वा दौरा असून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मी पक्ष संघटन वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे। येणाऱ्या काळात शिवसेना, शिंदेगट आणि भारतीय जनता पक्ष यांची युती असेल। सध्या भारतीय जनता पक्ष हा सर्वाधिक मोठा पक्ष आहे। लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे उमेदवार दिले जातील त्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करेल। येणाऱ्या निवडणुकीनंतर राज्यात भाजप आणि शिंदेगट यांचे 45 पेक्षा अधिक खासदार असतील असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले। यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुभाष भामरे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, आमदार जयकुमार रावल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार अमरीश पटेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंदे, उपाध्यक्ष कुसुम निकम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। 12 तारखेला मला केंद्रीय नेतृत्वाने अध्यक्ष केल्यानंतर मी हा 13वा जिल्हा दौरा करतोय। संपूर्ण संघटनात्मक दौरा आहे। अनेक पक्ष प्रवेश होते आहेत। माननीय पंतप्रधान मोदीजींनी या देशाकरता 8 वर्षात केलेल्या गरीब कल्याणाच्या योजना आणि महाराष्ट्राचं नवीन सरकार जे आलं या नवीन सरकारकडनं ज्या अपेक्षा जनतेच्या वाढल्या आहेत या दोन्ही सरकाराच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला
या दोन्ही सरकारचा फायदा हा पोहोचला पाहिजे आणि यातलं संघटन शक्ती मजबूत झाली पाहिजे याकरता मी हा दौरा करतो आहे आणि मला आनंद वाटतो आहे की या संपूर्ण तिराई जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये अनेक पक्ष प्रवेश झाले जे समाजामध्ये काम करणारे चांगले चांगले कार्यकर्ते ज्यांना या पक्षामध्ये येऊन माननीय पंतप्रधान मोदीजींना 21व्या शतकातला मजबूत देश करण्याकरता साथ द्यायची आहे अनेक कार्यकर्ते प्रवेश घेतात आहेत अनेक शिवसेने उद्धव ठाकरे गटांचे कार्यकर्ते प्रवेश घेतात आहेत अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रवेश घेत आहेत आणि मला वाटतं ज्या पद्धतीने आता नवीन या ठिकाणी जनतेच्या मनात या सरकारबद्दल विश्वास निर्माण झाला कारण देवेंद्र फडणवीस सरकारच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात जी जनतेने पाहिलं आणि 2.5 वर्षाचा लोकांनी कार्यकाळ पाहिला मधला या दोघंही सरकारचा कार्यकाळाचा अनुभव जो आहे याच्यावर मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीमध्ये लोक येत आहे आणि मी हा दौरा केवळ संघटन मजबूत करण्याकरता संघटनात्मक काम करणारे आमचे कार्यकर्ते आमचे जनप्रतिनिधी यांना भेटण्याकरता दौरा आहे. धुळे जिल्हा दौऱ्यावर आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाजप कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. महात्मा गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोटारसायकल रॅली सुरुवात झाली. यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह खासदार सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, शहर अध्यक्ष अनुप अग्रवाल तसेच महिला आघाडी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. आग्रा रोडने निघालेल्या रॅलीत खंडेराव मंदिर, टावर उद्यान, जेबी रोड, महानगरपालिका, जाशीर आणि पुतळ्यामार्गे अग्रवाल विश्रामभवनाजवळ या रॅलीचा समारोप झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि येणाऱ्या काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याचे आयोजन आहे असे यावेळी बावनकुळे यांनी स्पष्ट केले. कोरोना संसर्गामुळे अनेकांच्या उत्पन्नात घट झाली, त्यामुळे नागरिकांना दिलासा देणं गरजेचं आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवणीनगर परिषदेने थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ केली आहे. याच पद्धतीने धुळे महापालिकेने देखील घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी घेऊन भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेतर्फे लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात आलं. कोरोना संसर्गामुळे अनेक निर्बंध आले होते, त्यावेळी अनेक उद्योग व्यवसाय बंद झाले. परिणामी सर्वसामान्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली. कुटुंबाचे पालनपोषण करताना अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली, त्यामुळे अनेक शहरांमधील नागरिक मालमत्ता करांसह इतर भरणा करू शकले नाहीत. नागरिकांची परिस्थिती लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवणीनगर परिषदेने थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ केली. त्याच पद्धतीने धुळे महापालिकेने देखील निर्णय घ्यावा. धुळ्यातील नागरिकांना घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी घेऊन भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेतर्फे सोमवारी धुळ्यात लाक्षणिक उपोषण करण्यात आले, तसेच जेल रोडवर धरणे आंदोलन देखील करण्यात आले. धुळे महापालिकेने मागणीचा सहानुभूतीने विचार करावा अशी अपेक्षा आंदोलन करणारे भीमराव बडगुजर यांनी व्यक्त केली. आंदोलकांमध्ये सुनील अग्रवाल, दर्शना बडगुजर, विनायक हरळ, योगेंद्र हरळ, उर्मिला बडगुजर, कविता चौधरी, जगदीश चव्हाण, गणेश ठक्कर यांच्यासह इतरांचा समावेश होता. मागणी आहे, या मागण्यासाठी आम्ही बसवले. ज्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी ह्या नगरपालिकेत थकीत पाणीपट्टी व घरपट्टी माफ झाली आहे, त्याच अनुषंगाने आपल्या धुळे शहरातील महानगरपालिकेतील मालमत्ता धारकांची ही त्याप्रमाणे माफ व्हावी ही आमची मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही सर्व महाराष्ट्रभर आंदोलन करत आहोत. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, एल जी, सोनी,
कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याज दरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्या शेजारी धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड 1406/2 परोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पितृपक्षामुळे पूजापाठ आणि इतर कार्यक्रम स्थगित झाले, त्यामुळे फुलांची मागणी कमी झाली. शिवाय जास्तीच्या पावसामुळे जिल्ह्यातील फुलशेतीचं नुकसान झालं, त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी काहीसे नाराज आहेत. परंतु पितृपक्ष संपल्यानंतर पुन्हा फुलांची मागणी वाढेल आणि शेतकऱ्यांना पैसे मिळतील असा आशावाद काही शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी प्रयोगशील झाले आहेत, त्यातील काही शेतकरी फुल शेतीकडे वळले आहेत. व्रतवैकल्य घेऊन येणाऱ्या श्रावणापासून अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम सुरू होतात, शिवाय इतर सार्वजनिक उपक्रम देखील राबविले जातात. पूजापाठ आणि कार्यक्रमांसाठी फुलांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. गणेश उत्सवाच्या काळात आकारमानानुसार 100 ते 200 रुपये प्रति किलो या दराने झेंडूच्या फुलांची विक्री झाली. धुळे तालुक्यातील तिखी आणि इतर गावांमध्ये झेंडूसह निशिगंधा, शेवंती, मोगरा या फुलांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले. श्रावण आणि गणेश उत्सवात फुलांना बऱ्यापैकी मागणी होती, परंतु पितृपक्ष सुरू झाल्यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आणि पूजापाठ बंद झाले. साहजिकच झेंडूसह इतर फुलांची मागणी कमी झाली, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. शिवाय 3 आठवड्यात जास्तीचा पाऊस झाला, त्यामुळे फुलशेतीचे नुकसान झाले. कमी झालेली मागणी आणि उत्पादनातील घट यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. परंतु पितृपक्ष संपल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रम आणि पूजापाठासह धार्मिक अनुष्ठाने होतील, त्यासाठी मोठ्या प्रमाणात फुलांची मागणी होईल अशी अपेक्षा तिखी येथील शेतकरी जयराम खर्जे यांनी व्यक्त केली. ही माझी शेती तिखी शिवारामध्ये आणि मी फुलांचा व्यवसाय करतो. यावर्षी मी सर्व प्रकारचे फुलं लावलेले आहेत, त्यामध्ये आधी करून झेंडू आहे, निशिगंध आहे, त्यानंतर आपले हायब्रिडमध्ये जी शेवंती आहे, पूर्वा ही शेवंती आहे, त्यानंतर आपला गुलाब पण आहे. या अशा विविध प्रकारचे फुलं आहेत. शिवाय आपला मोगरा पण आहे आपल्याकडे, पण मोगरा इथं उन्हाळ्यात निघत असतो, आता मोगरा बंद झालेला आहे. तर ह्यामध्ये मी 12 मेला लागवड केलेली होती झेंडूची. 12 मेला लागवड केल्यानंतर तो झेंडू आपला श्रावण महिन्यात चालू झाला. श्रावण महिन्यात चांगल्यापैकी त्याला दर भेटले आणि उत्पन्नही चांगलं भेटलं. पण त्यानंतर श्रावण महिना संपल्यानंतर मधल्या काळामध्ये उशिराची जी लागवड झाली, लोकांची आवक वाढल्यानंतर थोडेफार दर वसरले. पण गणपतीच्या अगोदर 150-200 रुपये चांगल्यापैकी दर होते आणि गणपती बसल्यानंतर आवक वाढल्यामुळं जरा दर कमी झाले, 80-90 वर येऊन गेले दर ते. आता त्यानंतर आता भाद्रपद महिना आता संपलेला आहे, आपलं गणेश विसर्जन झालेलं आहे. आता हे 15 दिवस जे पितृपक्षाचे, त्याला आपण पित्तरपाठ म्हणतो, त्या पित्तरपाठामध्ये जरा आवक पण राहील आणि पण मागणी कमी असल्यामुळं जरा दर ओसरतील. पण नंतर आपले घटस्थापनेपासून आमोशानंतर तर चांगल्यापैकी दर भेट. भाद्रपदाचा महिना आला, आम्हा मुलींना आनंद झाला. पार्वती म्हणे शंकराला, चला हो आपल्या माहेराला, अशी पारंपरिक गीते म्हणत घरोघरी शाळकरी मुलींनी भुलाबाईची स्थापना केली. भुलाबाई आणि भुलोजी म्हणजे पार्वती आणि शंकराचं प्रतीक. गणेशोत्सव संपल्यानंतर भाद्रपद पौर्णिमेपासून आठवडाभरात भुलाबाई आणि भुलोजीची स्थापना केली जाते. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भुलाबाईचा उत्सव साजरा केला जातो.
विघ्नहर्त्या गणपतीला निरोप दिल्यानंतर भाद्रपद पौर्णिमेपासून शाळकरी मुली भुलाबाई आणि भुलोजीची स्थापना करतात. रोज सायंकाळी मुली एकमेकांच्या घरी जाऊन तालासुरात आणि टिपऱ्यांच्या ठेक्यात पारंपरिक लोकगीते म्हणतात. या गीतांमधून शंकर पार्वतीची आराधना केली जाते. तसेच दैनंदिन जीवनातील काही गोष्टी गाण्याच्या स्वरूपात एकमेकांना सांगितल्या जातात. यातून संस्कार आणि संस्कृती जोपासण्याचे काम होते. लोकगीतांचा हा ठेवा भुलाबाईच्या उत्सवामुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आहे. बहुसंख्य लोकगीतही बोलीभाषा असलेल्या मराठी आणि अहिराणीमधील आहेत. सर्वसामान्यांची ही गाणे असल्याने त्यांना संगीताचा साथ चढविताना टिपऱ्या आणि टाळ्यांचा उपयोग केला जातो. भुलाबाई समोर दररोज सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्व मंगल मांगल्याची कामना केली जाते. महिनाभर हा उत्सव साजरा होतो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भुलाबाईला निरोप दिला जातो. अनेक शाळकरी मुली एकत्र येतात आणि भुलाबाई समोर झिम्मा फुगडीचा फेर धरतात. मध्यरात्रीपर्यंत कार्यक्रम केल्यानंतर भुलाबाईला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त केशरयुक्त दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप होतो. यंदा सण उत्सव साजरा होत असल्याने भुलाबाई आणि भुलोजींच्या मूर्ती विक्रीतून बऱ्यापैकी मिळकत झाली आहे असे विक्रेत्यांनी सांगितले. मागच्या वर्षी जे पक्ष यंदा वातावरण ठीक आहे, व्यवसाय बी चांगला चालू आहे आणि काही एवढं आहे नाही. मागच्या वर्षी काही एवढा धंदा नाही होता, दोन वर्षापूर्वी बी नाही होता, पण यंदा एकदम मस्त धंदा वगैरे चालू. कुठे काही घाटा नाही, काही नाही. किती रुपयापासून किती रुपये? हे आमचं आले 40 रुपयापासून ते 150 रुपये 200 रुपयापर्यंत इथे. कुठल्या बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन्स, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311. मोबाईल 94-294-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-62-237. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळे जिल्ह्यातील 77 जनावरांना लंपी या आजाराची लागण झाली आहे. त्यापैकी 43 दुभती जनावरे बरी झाली आहेत. जिल्ह्यात 1 लाखापेक्षा जास्त जनावरांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. सध्या 28,000 प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहेत. लंपी या आजारापासून पशुधन वाचवण्यासाठी 21 शीघ्र कृती दले सक्रिय करण्यात आली आहेत.
अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त संजय विसावे यांनी दिली. धुळे जिल्ह्यातील जनावरांना लंपी या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे शेतीउपयोगी आणि दुपटी जनावरे सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पशुसंवर्धन विभागाने यासंबंधी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. यासंबंधी उपायुक्त संजय विसावे यांनी सांगितले की पशुसंवर्धन विभागाच्या तपासणीत 77 जनावरांना लंपी आजाराची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यापैकी 43 दुपटी जनावरे बरी झाली आहेत. जिल्ह्यात 1 लाखापेक्षा जास्त जनावरांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. लंपी आजारापासून जनावरांना वाचविण्यासाठी 21 शीघ्र कृती दल पथके निर्माण केली झाली आहेत. अजूनही 28,000 जनावरांवर प्रतिबंधात्मक लस देण्याचे नियोजन आहे. लंपी हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि दोंडाईचा येथील बाजार समितीतील असलेला जनावरांचा विभाग बंद करण्यात आला आहे. जनावरे एकाच ठिकाणी आली तर या आजाराची लागण होऊ शकते, म्हणून जनावरांचा खरेदी विक्रीचा बाजार बंद ठेवण्यात आला आहे, असे उपायुक्त संजय विसावे यांनी सांगितले. प्राथमिक लक्षणे दिसताच पशुपालकांनी जनावरांना नजीकच्या दवाखान्यात न्यावे, असे आवाहनही पशुसंवर्धन विभागाचे आहे. महाराष्ट्रामध्ये या रोगाचा शिरकाव झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 16 जिल्हे बाधित झाले असून त्यात धुळे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्याची पार्श्वभूमी बघता धुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांपैकी 3 तालुक्यांमध्ये धुळे, साक्री आणि शिंदळा या तालुक्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला दिसून येतो. या 3 तालुक्या मिळून एकूण 12 सेंटर्स जिथे आपले इन्फेक्टर जाऊन होते, एक सेंटर्स म्हणजे रोग उद्भव केंद्रे हे एवढे निर्माण झालेली आहेत. आणि त्या माध्यमातून एकूण पशुधन याच्यातून 71 पशुधनांना लागण झालेली असून त्यांच्यावर उपचार करून 43 पशुधनांना बरे झालेले आहेत. पूर्वी पशुधन उपचार चालू असून कार्यक्षेत्रामध्ये लसीकरणाची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत 16,000 लसीकरण बोर्डपॉक्स वॅक्सिन प्रतिबंधक उपाय म्हणून या लंपी स्क्रीनची सर्जरी करण्यात आलेली आहे. मुख्यत्वे या रोगाचा प्रादुर्भाव कॅप्रिकॉक्स व्हायरस या विषाणूमुळे होतो. तसेच कीटक माशा गोचिड डास इत्यादी कीटकांमार्फत चावा घेतल्यानंतर याचा प्रादुर्भाव एका जणापासून दुसऱ्या जणांना होतो. शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना SIP अबॅकसच्या माध्यमातून बौद्धिक क्षमता वाढविणं शक्य होतं. अबॅकसमुळे गणित सारख्या किचकट विषयात विद्यार्थ्यांची गोडी वाढीस लागते. अनेक विद्यार्थी बौद्धिक क्षमता वाढीमुळे गुणवत्ता धारण करता आणि सिद्ध करता. धुळ्यातील श्रेयस नॉलेज अकॅडमीच्या 7 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर तर 14 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर यश संपादन केले. त्याशिवाय अन्य 74 विद्यार्थ्यांनी देखील विशेष गुणवत्ता मिळविली, अशी माहिती श्रेयस अकॅडमीच्या संचालिका सुनीता शिंदे यांनी दिली. धुळे शहरातील IMX सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गुणवत्ता धारण केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात SIP अबॅकस ही नवीन शिक्षण प्रणाली कार्यान्वित झाली आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढविणे आणि गणित विषयात मुलांना बुद्धिमान करणे हा अबॅकस प्रणालीचा मुख्य हेतू आहे. धुळ्यातील श्रेयस नॉलेज अकॅडमी 2008 शाळकरी मुलांना अबॅकस शिक्षणाचे परिपाठ देत आहे. त्यातून अनेक मुले गुणवत्ताधारक झाली. मुलांची बौद्धिक क्षमता वाढीमुळे पुढे उच्च शिक्षण घेताना त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो. यंदा श्रेयस नॉलेज अकॅडमीच्या 7 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर तर 14 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर विशेष गुणवत्ता सिद्ध केली. तसेच अन्य 74 विद्यार्थ्यांनी देखील यश मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जात आहे. स्मरणशक्ती विकसित झाल्यामुळे हे विद्यार्थी पुढे सतत गुणवत्ता सिद्ध करतील, असे श्रीमती शिंदे यांनी सांगितले. गणितामध्ये खूप चांगली प्रगती करू शकतात. त्याचबरोबर तो एक बौद्धिक विकास प्रोग्राम आहे, त्यामुळे बाकीच्याही डेव्हलपमेंट मुलांमध्ये होतील. मग आपण याच्यामध्ये का पुढचं आपण करिअर करू नये म्हणून तो विचार केला आणि SIPच्या फॅमिलीमध्ये मी जॉईन झाले. कारण आम्ही SIP कंपनीमध्ये आम्ही सर्वजण फॅमिली म्हणून राहतो, त्याच्यामध्ये मी जॉईन झाले. 2008 मी ज्यावेळेस SIPमध्ये जॉईन झाले त्यावेळेस प्रतिभा ठोंबरे मॅडम इथे कार्यरत होत्या आणि त्यांची 2 ट्रान्सफर झाल्यामुळे मी स्वतःच सेंटर इथे चालू केलं आणि अवघ्या 20 मुलांनी सुरुवात केलेली होती. आज आम्ही 250 ते 300 विद्यार्थी आमच्या सेंटरमध्ये आहे.
पूर्वी ॲबॅकसची प्रणाली नव्हती, त्यामुळे विद्यार्थ्यांना गणित विषय किचकट वाटत होता. परंतु ॲबॅकस अध्यापन आणि अध्ययन शिक्षण प्रणालीमुळे मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झाली आहे. त्यांच्यात आत्मविश्वास वाढीस लागलेला दिसतो, असे स्पष्टीकरण नन्नवरे यांनी स्पष्ट केले. श्रेयस अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बौद्धिक विकासाचे साधन मिळाले आहे. या साधनाचा उपयोग पुढे शैक्षणिक गुणवत्ता साध्य करण्यासाठी होईल. अभ्यासातील अडथळे दूर करण्याचे काम ॲबॅकस प्रणालीमुळे झाले आहे, असे एस एम पाटील यांनी सांगितले. श्रेयस अकॅडमीमुळे गणित या विषयात विद्यार्थ्यांनी प्रगती केली आहे. अचूक आणि कमी वेळेत विद्यार्थी आत्मविश्वासाने गणित सोडवितात. त्यासाठी श्रेयस अकॅडमीचे पालक म्हणून आभार व्यक्त करते, असे स्पष्टीकरण स्वाती देसले यांनी दिले. जो एसआयपी अभ्यासाचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला आम्ही असं म्हणतो की आम्ही मुलांची अध्ययन क्षमतांचा विकास करतो, त्यांच्या लर्निंग ॲबिलिटीज डेव्हलप करतो. आणि मुलांच्या लर्निंग ॲबिलिटीज जर डेव्हलप झाल्या तर ते सर्व विषयांमध्ये विलक्षण गतीने काम करू शकतात. पण लर्निंग ॲबिलिटीज काय आहे तुम्ही म्हणाल, आम्ही हा शब्द ऐकलाय, परंतु व्हॉट इज लर्निंग ॲबिलिटीज, कशी असते ती, कशी डेव्हलप होते? तर लर्निंग ॲबिलिटी दुसरं तिसरं काही नसून मुलांची एकाग्रता, मुलांची ऐकण्याची क्षमता, श्रवण शक्ती ज्याला म्हणतो आपण, लिसनिंग स्किल्स. आज कोणी कोणाचा ऐकायला तयार नाहीये, परंतु अभ्यास मध्ये मुलं वर्गामध्ये असेल किंवा इथे असेल तर त्यांचं लिसनिंग स्किल आम्ही डेव्हलप करतो. तिसरा महत्वाचा मुद्दा मुलांची स्मरण शक्ती, रिटेन्शन आणि रिकॉल आम्ही त्याला म्हणतो. की जे काही आपण शिकतो ते शिकलेलं योग्य वेळी आठवायला लागतं, म्हणून त्याला रिटेन्शन आणि रिकॉल म्हणतो. आणि त्याचप्रमाणे मुलांचा आत्मविश्वास, तुम्ही डेमो पाहिला असेल तर त्या डेमो मध्ये ही प्रक्रिया सगळी लक्षात येते की ज्यावेळी मॅडम डिक्टेशन देतात वर्गामध्ये म्हणा किंवा डेमो देताना, तर तुम्ही पण डिक्टेशन देत असाल तर ते डिक्टेशन मुलं ऐकतात, त्यामुळे त्यांचे लिसनिंग स्किल त्यातनं लक्षात येतं. त्यानंतर ते विचार करून उत्तर देतात, म्हणजे त्यांना त्या कन्सेप्ट शिकवलेले असतात, ते रिटेन केलेले असतात, ते रिटेन्शन त्या रिकॉल करतात आणि मग उत्तर देतात. म्हणजे रिटेन्शन, रिकॉल आणि त्यांची स्मरणशक्ती जी असते, ती स्मरणशक्ती, त्यांची जाणगी असते आणि एकाग्रता, विलक्षण असते. एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये तुम्ही कॉम्पिटिशन पाहिलं असेल की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्या पेपरावर असतं. तर अशा प्रकारची ही फार मोठी प्रोसेस ही प्रत्यक्ष अनुभवात मुलं शिकत असतात. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ह्या सर्व प्रोसेसला आम्ही लर्निंग ॲबिलिटीज म्हणतो. अकॅडमीसाठी किती त्यांचं योगदान आहे, कारण कोणाचं तरी योगदान असल्याशिवाय पुढे दिसत नाही. आणि हे सर्व आपण का करत असतो विद्यार्थ्यांसाठी, की त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा. सरांनी पण ते सांगितले, कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो तो निर्माण झाला पाहिजे. कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही कोणत्याही अडचणीला, समस्येला तोंड देऊ शकतात. आणि म्हणून अकॅडमीचे जे विद्यार्थी आहेत ते एखादी समोर एखादी अडथळा असेल तर त्या अडथळ्याला वळसा घालून जाणार नाही, तर तो अडथळा बाजूला करून मग पुढे आक्रमण करतील, अशी एक प्रकारची जिद्द जी अकॅडमी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करते. ती एस आय पी अकॅडमी खरोखर गणिताच्या बाबतीत सर शून्याचा शोधच भारतात लागलेला आहे, त्यामुळे गणिताच्या बाबतीत मला वाटतं जगामध्ये भारता पालक या नात्याने मी अगदी जवळून पाहिलंय. त्याच एक आज एक छान चित्र आपल्या समोर सगळ्यांना दिसतंय. माझी मुलगी अनुष्का आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी, अनुशुला असेल, देवांशी, बाकी त्यांच्या सगळ्या या सगळ्या मैत्रिणी अगदी पहिल्या लेवल पासून तर ग्रँड मास्टर पर्यंत मॅडमच्या हाताखाली स्ट्रेंथ झालेल्या आहेत. आणि अगदी खेळीमेळीच्या पण अतिशय शिस्तबद्ध अशा वातावरणात आणि मॅडमच्या प्रेमात त्यांनी ह्या सगळ्या लेवल अतिशय सक्सेसफुली आणि पूर्ण केलेल्या आहेत. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान.
येणाऱ्या काळात महाराष्ट्र शिवसेना शिंदेगट आणि भारतीय जनता पक्षाची युती असेल. लोकसभा निवडणुकीनंतर युतीचे 45 पेक्षा जास्त खासदार, बावनकुळे यांचा दावा. सोलापूरमधील कुर्डवडी नगर परिषदेप्रमाणे धुळे महापालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी घेऊन भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचं आंदोलन. पितृपक्षामुळे फुलांची मागणी घटली, फुलं काढणीचे पुरेसे ज्ञान नसल्याने शेतकरी अडचणी. बांधावरून फुलांची खरेदी व्हावी उत्पादकांच्या अपेक्षा. गणपती पाठोपाठ आलेल्या भुलाबाईच्या उत्सवामुळे मूर्तीकारांना झाली मिळकत. भाद्रपद पौर्णिमेपासून आठवडाभरात भुलाबाईची स्थापना आणि आराधना. आणि धुळ्यातील श्रेयस नॉलेज अकॅडमीच्या 7 विद्यार्थ्यांनी SIP अबेकेस परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर तर 14 विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर गुणवत्ता सिद्ध केली. आणि याचबरोबर धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.